पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील शिग्रापूर येथे आज मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शवत बंद पुकारण्यात आला होता। यावेळी सर्व व्यापारी व व्यावसायिक दुकाने बंद ठेवत मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। त्यानंतर गावातून मूक मोर्चा काढण्यात आला। आयोजित करण्यात आलेले या मूक मोर्चा दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल, सरपंच जयश्री भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ करण्यात आला। तर गावातून काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये शालेय युवती युवक यासह सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते। सदर मूक मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी शिग्रापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। त्यानंतर शिग्रापूर गावातून मूक मोर्चा काढून पुणे अहमदनगर रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मूक मोर्चाची सांगता करत निषेध सभा घेत काकासाहेब शिंदे यांस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनाचा वणवा पेटत असताना त्याचे पडसाद पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उमटत आहे। त्यातीलच आता आपण पाहत आहोत शिग्रापूर गावातील ग्रामस्थांनी ठेवलेला बंद आणि काढलेला एक मोर्चा, त्यातील हे काय दृश्य। या प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामराव सासवडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, भगवान वाबळे, सागर सायकर, रोहिणी गिलबिले, जयश्री दोरगे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जगताप, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ यासह अनेक ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आयोजन केल्यानंतर पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त जो मराठा समाजासाठी शहीद झालेले काकासाहेब शिंदे यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत होऊन आजचा हा कार्यक्रम संपेल। या ठिकाणी सर्वांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल यांना मी विनंती करतो की आपण शहीद काकासाहेब शिंदे यांना आदरांजली व्यक्त करावी आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल। यावेळी आंदोलकांच्या वतीने शिग्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व मंडलाधिकारी उद्धव फुंदे यांना निवेदन देत आंदोलनाची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी शेरखान शेख सह कॅमेरामन अतुल थोरवे, समाज न्यूज, शिग्रापूर, पुणे।